या ठिकाणी बैलगाडा प्रेमी संसार आयोजित गोकुळाष्टमी निमित्त भव्य आणि दिव्य ओपन बैलगाडांचा जंगी सोहळा आदरणीय हर्षवर्धन पाटील केसरी किताब संसार भव्य आणि दिव्य मैदानाचा घर क्रमांक एक आणि दोन खाली पळायला गेला। तीन आणि चार झुंपून तयार आहे। तीन चार आणि पाच वाले गाड्या झुपा। वेळे अभावी तीन तीन गट जात आहेत। सहा सात आठ वाले आगाव पुक्का झाला। गाड्या झुपायला गया आणि राहिलेले गाडी मालक वेळेचं बंधन आहे। बरोबर एक वाजता नोंद बंद म्हणजे बंद। गड क्रमांक एक आणि दोन झेंडेवाले गाड्या सोडा। महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यूट्यूब चॅनलचे आणि आमचे सहकारी मित्र एक सुटलाय बघा। गड क्रमांक एक सुटला। लढत चालू आली। लक्ष द्या। दोन लगे सोडायचे आहे पाठोपाठ। सुट्टी मेकर बाहेरून या। सुंदर गाडी पळाली। गड क्रमांक एक चा निकाल आहे। तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी। तुळजाभवानी प्रसन्न सृष्टीप्रिया गौतम काकडे निंबूत फौजी ग्रुप बुलडाणा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे। गणेश शेट एक नंबर तासात नाही या राखीव तासात नाही या। आणि बापू गट क्रमांक दोन सोडा। दोन सुटण्यासाठी सज्ज। गट क्रमांक तीन चार आणि पाच वाले गाड्या झुपलेत का बघा। जास्त वेळ दिला जाणार नाही। हलगीवाले थोडक्यात घ्यायचं। गाड्या सोडा। गाड्या सुटल्या। गड क्रमांक या मैदानाचा दोन सुटला आणि लढत चालली। एक गाडी बाहेर गेली। दोन बाद झाल्या। सुंदर गाडी पडते। सुंदर लढत चालू आहे। अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे। पलीकडे बकासुर आणि संसारकरांचा लक्षा पोहोचतोय। विठ्ठल ड्रायव्हरची गाडी आहे। चला गड क्रमांक तीन चार आणि पाच वाले गाड्या मैदानात आता। गड क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली। दोनचा निकाल निकाल आणि निकाल। गड क्रमांक दोनचा निकाल आहे। तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी। नाथसाहेब प्रसन्न सुसगाव सभापती तुकाराम बाबा काळे संसार या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। डावीला पळाला सभापती तुकाराम बाबा काळे संसारकरांचा लक्षा आणि उजवीला पळाला मोहिल शेठ दुमा सुसगाव आणि सचिन शेठ घरत वर्षवले यांचा बकासूर आणि गाडीचा ड्रायव्हर तर विठ्ठल ड्रायव्हर भूतकर। मगाशी सुंदर गाडी पळाली। सर्जा आणि बादलची गाडी। सर्जा आणि बबेची गाडी। सुंदर अशी गाडी पळवली ती सोमा ड्रायव्हरनी। त्याबद्दल गौतम भैया काकडे निंबूत यांच्याकडून सोमा ड्रायव्हरसाठी 500 रुपये बक्षीस आहे। सोमा ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे।